हेलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा। तर आता आमची तयारी चालू आहे, आम्हाला लवकरच जायचं आहे, त्याच्यामुळे मम्मीने आता फराळ बनवायला घेतलेला आहे। दिवाळीचा फराळ वाटून वगैरे सगळ्यांचा संपलेला आहे, तर आता आम्हाला घरी परत मुंबईला किंवा माझ्या बहिणींना घेऊन जाण्यासाठी फराळ बनवते। तर माझ्या बहिणींनी ताई रात्री गेली, त्याच्यामुळे तिने काही नेलं नाही। रोहिणी जवळच असल्यामुळे ती येऊन जाऊन असते, त्याच्यामुळे ती कधी पण घेऊ शकते। आणि आता मला जायचं आहे, त्याच्यामुळे मम्मीने हा खास फराळ बनवलेला आहे। आणि करंजा, शंकरपाळ्या, चिवडा तो अगोदरचा होताच, आणि चकली बनवायची होती पण चकलीला टाईम नव्हता, त्याच्यामुळे मग चकली काही बनवली नाही। तर मम्मीला मी शंकरपाळा इथं बनवू लागत आहे। तर आमची जायची तयारी चालू आहे आणि त्याच्यामुळं चालू आहे फराळ। तर नक्की व्हिडिओ पूर्णपणे बघा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमची रोहिणी जी आहे, माझी बहीण, तर ती पहिल्यांदाच वर्दी घालून घरी येत आहे, तर त्याच्यामुळे ते तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणार आहे। तर तिचा मुलगा तो कसा राहतो, एक आई आपली जॉबवर ड्युटीवर जात असताना आपल्या लहान मुलांना घरी ठेवते, तर ते लहान मुलं आपली आई येणार म्हणून किती खुश असतं किंवा किती वाट बघत असतं, हे त्या व्हिडिओमधून तुम्हाला बघायला मिळेल। तर व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि नंतरच कमेंट करा। तर जवळून दिसतंय का मी काय करते? दिसतंय की लय भारी दिसतंय। दाखव ना, तू बघती तिकडं म्हणून मला लय राग येतो अगं। आमची चालली उद्या जायची तयारी, 2 मिनिट झाला तरी तो पूर्ण छापाचा पडला असं वाटतंय। अजून आहे छापा अरे काय करतो? काय करतोय? चूल पेटवतोय? हाय कर ना इकडे बघून। बघू कधी आलीस? आताच आली? पहाटे किती वाजता निघलेली? सकाळी 6:30 निघलेली।
कुछ नाही. काढते तुझा ड्रेस दाखव की मम्मी काय चाललंय. करंजा तळती गरम गरम केल्यात. वेदन बरा सर नीट काढ सर कर बंद करो मायकर दाखो थोड़ा ले जावायला. बस बस मम्मी बाजार ले जा बस बस नको ले जा खाते मैं खाने की हो विसर ले मैं.